नमस्कार मित्रांनो मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी मोठी खुशखबर आहे तर आता तुम्ही म्हणाल काय खुशखबर आहे तर मित्रांनो महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला होता परंतु आता त्या योजनेमध्ये बदल झालेले आहेत आता काय बदल आहेत किंवा पैसे कधी मिळणार आहेत किंवा नवीन जे आर आलेलं आहे त्यामध्ये काय माहिती आहे याच्या पण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जास्त वेळ नागाला होता व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आता हे तीन गॅस सिलेंडर जे मोफत मिळणार आहेत त्यामध्ये तुमचा जर का उज्ज्वला गॅस कनेक्शन आधीपासून असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सबसिडीद्वारे जमा होणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर का लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर मित्रांनो तुम्हाला आणि लाभ घेऊन पण तुम्ही जर का तुमच्याजवळ उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तरीसुद्धा तुम्हाला पाचशे तीस रुपये इतकी रक्कम मिळणार आहे आता मित्रांनो ही अशा पद्धतीची नवीन अपडेट होती म्हणजे नवीन जी आरमध्ये अशा पद्धतीच्या ह्या रक्कमा डिसाईड केलेल्या आहेत आता मित्रांनो या योजनेमध्ये बदल काय केलेले आहेत तर आपण हे बदल पण बघूयात तर मित्रांनो सर्वात अगोदर पहिला जो या योजनेचा जी आर निघालेला होता तर त्या जी आरमध्ये पुरुषांच्या नावावरती पैसे मिळणार नाहीत आणि महिलेच्या नावावरती पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख होता परंतु आता हा नवीन जी आर जो आलेला आहे त्यामध्ये पुरुषांच्या नावावरून तुम्ही जर का गॅस सिलेंडर ट्रान्सफर करून महिलेच्या नावावरती घेतलं तर तुम्हाला त्या महिलांना पैसे जमा होणार आहेत म्हणजे पुरुषांना पैसे जमा होणारच नाहीत लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने महिलांसाठी आहेत त्याच पद्धतीने ही योजना देखील महिलांसाठीच आहे पुरुषांसाठी काहीसुद्धा नसतं परंतु पुरुषांच्या नावावरून जर का गॅस सिलेंडर जर का तुम्ही ट्रान्सफर करून महिलांच्या नावावरती घेतला तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे आता हे झालं पुरुषांच्या नावावरून ट्रान्सफर केल्यानंतरचा विषय पण आता तुम्ही म्हणाल की गॅस सिलेंडर ट्रान्सफर कसा करायचा मित्रांनो गॅस ट्रान्सफर करण्यासाठी फार अशी मोठी प्रोसेस नाही छोटीशीच प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे तुमचा आयडेंटीसाईज फोटो घ्यायचा आहे तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन तुम्ही जिथून गॅस रिफिल करता तर त्या गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे गॅस एजन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं की बाबा आमच्या पुरुषाच्या नावावरती जो गॅस सिलेंडर आहे तो आम्हाला महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने तुमची अकाउंटची जी के वाय सी आहे तर ती के वाय सीसुद्धा सगळी पूर्ण करायची आहे तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तुम्हाला ते ही सगळी प्रोसेस सांगतील आणि तिथे पंधरा ते वीस मिनटात तुमच्या पुरुषाच्या नावावरील गॅस कनेक्शनचं जे खातं आहे ते महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करून देतील तर अशा पद्धतीने मित्रांनो ट्रान्सफर करण्याची प्रोसेस असते आता बऱ्याच वेळा काय होतं गॅस एजन्सीजमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की गॅस एजन्सीजमधून पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती नाव ट्रान्सफर केल्यानंतरसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत परंतु त्यांचं काही एक ऐकू नका त्यांना फक्त एवढंच सांगा की आम्हाला पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती गॅस ट्रान्सफर करायचा आहे तर अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पैसे हे तीन गॅस सिलेंडरचे मिळून जातील परंतु लक्षात ठेवा तुम्हाला या गॅस तीन गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते पहिल्यांदा तिथे पे करावे लागणार आहेत त्यानंतर सबसिडीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आता मित्रांनो या योजनेबद्दल काही जर का तक्रार असेल किंवा आम्हाला जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता आम्ही संपूर्ण कमेंट वाचून त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू त्याच पद्धतीने आपला व्हॉट्सअपचा देखील ग्रुप आहे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही जर का जॉईन झाला तर तुम्हाला नवनवीन योजना ज्या आहेत त्या सर्वात अगोदर भेटत राहतात व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती टॅप करून तुम्ही ॲड होऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र